नवीन पनवेलमधील नागरिक सुडकूच्या बेजबाबदार आणि नाकर्तेपणाच्या वृत्तीला वैतागले असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सिडको प्रशासन असमर्थ आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 6 डिसेंबरला नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयाला टाळेबंद आंदोलन करून सिडको प्रशासनाला जागे करण्याचे काम सर्व नगरसेवक करणार असल्याचे पनवेल महापालिकेचे नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी गुरुवारी सांगितले. पनवेल महापालिका क्षेत्रात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे सत्ताधारी नगरसेवक नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम करत आहेत. मात्र सिडकोचे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाची वागणूक नागरिकांच्या त्रासात आणखीन भर घालत आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये सिडकोच्या या दुर्लक्षपणामुळे नागरिक हैराण झालेत. सिडकोने पाईपलाईनसाठी केलेले खोदकाम केले होते, त्यानंतर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी निकृष्ट दर्जाचे काम केले, त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून अनेक वेळा या खड्ड्यांमध्ये पडून नागरिकांना दुखापत झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सिडकोकडे वारंवार तक्रार करूनही ही समस्या सोडवण्याऐवजी उडाउडीची उत्तरे देत महापालिकेकडे ही प्रक्रिया हस्तांतरित करणार आहोत अशा शब्दात हात झटकण्याचे काम सिडको अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. तसेच पाण्याची समस्या तर दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. नागरिकांना अर्ध्या तासात होणारा पाणी पुरवठा पुरेशा दाबाने होत नसल्यामुळे नागरिकांचे पाण्यापासून हाल होत आहेत. तसेच वारंवार तक्रार करूनही ड्रेनेज लाईन तुंबण्याची समस्या जैसी थी तशाच परिस्थितीमध्ये असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. उद्यानाची तर परिस्थिती आणखी भयानक स्थितीत आहे. उद्यानामध्ये लाईटचे खांब बंद अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळी उद्यानात दारू पिणारे बसतात. त्यातच उद्यानात वॉचमॅन नेमला नसल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हाय मस्टही बंद अवस्थेत आहेत. मागील वर्षी वादळात पडलेला खांब आस्तागायत तशाच परिस्थितीमध्ये आहे. या सर्व समस्यांबाबत सिडको अधिकाऱ्यांना सांगितले असता ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. या संदर्भात नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी सांगितले की सिडकोच्या नाकर्तेपणाच्या वृत्तीमुळे नागरिकांना या सर्व समस्यांना सामोरे जावं लागत आहे. आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष असताना सर्व कामे सुरळीतपणे सुरू होती, मात्र आता हीच कामे का होत नाही हा प्रश्न उपस्थित करत सिडको प्रशासनाचा या अधिकाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नाही असा आरोप केला. महानगरपालिका आणि संपूर्ण एरियामध्ये आम्ही नगरसेवक काम करत असताना बऱ्याच वेळा ज्या ज्या अडचणी शासकीय पातळीवर येतात त्या आमदार साहेबांच्या मदतीने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आता काही 1.5 वर्षापासून मी एक अनुभव घेतला, एक नगरसेवक म्हणून काम करत असताना सिडको अधिकारी याच्यावर कुणाचाच कंट्रोल राहिला नाही. शासन आपण पाहत आहोत वेळोवेळी अपयशी होते असं वाटतंय, त्याचप्रमाणे सिडको अधिकारीसुद्धा तसेच अगदी मी तर म्हणेल निर्लज्जाची भूमिका आता सध्या वाटवत आहेत. पनवेल नगरपालिका स्थापन झाल्यानंतर पनवेलचे बरेचसे प्रश्न छोटे मोठे प्रश्न असतील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आपण सांगितल्यानंतर त्याची त्वरित सोडवणूक होते. परंतु आज दिनांक 6 डिसेंबरला सोमवारी आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पनवेलमधील नवीन पनवेलमधील सर्व नगरसेवकांनी सिडकोच्या नवीन पनवेलच्या ऑफिसला टाळेबंद आंदोलन छेडण्याचा एक इशारा दिला होता. त्या कामी मी माझ्या सैनी पत्र दिलं होतं. सिडकोने 5 उद्याने महापालिकेकडे हस्तांतरित केली आहेत. त्या उद्यानामध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू झाले आहे. हा फरक महापालिका आणि सिडकोमध्ये आहे. पनवेल महापालिका सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून पावले उचलत असून सिडकोच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. वारंवार तक्रार करूनही सिडको प्रशासनाला जाग येत नसेल तर येत्या 6 डिसेंबरला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक सिडको कार्यालयाला टाळेबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा सिडको प्रशासनाला दिला आहे. सिडकोचं नवीन पनवेलचं ऑफिसला टाळे लावण्याचा एक निश्चय केला, निश्चित आम्ही त्या दिवशी तो लावणार आहोत. माझं दुसरं महत्त्वाचं मत म्हणजे मी जे पत्र दिलं त्यानंतरचं जो प्रेशर आला त्यानंतर त्यांनी एक सेक्टर 15-16 रस्ता त्याचं डांबरीकरण केलं. ते त्यानंतर हायमास जो रेल्वे स्टेशनजवळचा बरेचसे आमचे पनवेलमधले ज्याला वयोवृद्ध आम्ही म्हणतो किंवा आपण ज्याला हे म्हणून त्यांनी जे तक्रार करून करून दमले, मी स्वतः तक्रार केली. आमच्या नवीन पनवेलचे लोकप्रतिनिधी कंटिन्यूअस तक्रार करतात तर सुद्धा होत नव्हतं. पण हा दणका दिल्यानंतर त्यांनी हायमार्सचं काम चालू केलं, स्ट्रीट लाईटचं काम चालू केले, परंतु अद्याप गार्डनचं काम केलेलं नाही. आणि महत्त्वाची समस्या म्हणजे सेक्टर 12 वारंवार तुंबणारं ड्रेनेज याची समस्या सुटलेली नाही. सेक्टर 18-19 यातली जी सेक्टर 14 असतील, सेक्टर 17 असतील, इथली झाडं मोठी मोठी उंच वाढले 60-70 फूट इथे कधी गाड्यांवर पडतील, गाड्यांचं नुकसान होईल, माणसांच्या अंगावर पडलेल्या माणसांचे जीव जातील, ही ट्रीम केलेली जात नाहीत.
त्यानंतर पाण्याची जी समस्या आहे, जी 2 तास पाणी सोडवायची ते आज सोडतात, ते फक्त लो प्रेशरने अर्धा तास पाणी, त्यामुळे ए टाईप असेल, PL5 असेल, तुमची P6 असेल, PL C5 असेल, या एरियामध्ये किंवा सेक्टर 18-19 जे बंगले असतील इथे पाण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण करतात. आणि मला असं वाटतं आहे की हे जे सिडकोच्या अधिकार आहेत हे विरोधकांना फॉर आहेत का, विरोधकांच्याच हे काम करतात का? आणि कदाचित जर का करोना काळात जर पाणी व्यवस्थित पुरत होतो त्यावेळी कुठल्याही शासनामध्ये हे अधिकारी जागेवर नव्हते आणि त्यामुळे पाणी व्यवस्थित येत होतं का? संशयाला सूय निश्चित येते. हे अधिकारी विरोधकांचे, म्हणजे त्याला म्हणते की त्याला आपण हे म्हणू, विरोधकांचे पाय धरणारे लोक दिसत आहेत, विरोधकांसाठी काम करणारे लोक दिसतात आणि केवळ जे काम करणारे महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत त्यांचे नेहमी तक्रार झाली पाहिजे असं मला तर संशय लागले. त्यामुळे सिडको अधिकारी यांनी ठेकाच घेतला आहे की नवीन महानगरपालिकेचे लोक जे काम करतात त्याच्या लोकांना कसा त्रास होईल, जेणेकरून त्या समस्या ज्या सोयीसुविधा आहेत ती तक्रार, म्हणजे लोकांची तक्रार वाढल्यानंतर महानगरपालिका ताब्यात घेईल अशा परिस्थिती आणून ठेवायची जशा कचऱ्याची करून ठेवली होती. मला तर निश्चित संशय सिडको अधिकारी केवळ ह्या कारणासाठीच हा प्रयोग करत असतील. आणि जर का असा त्यांचा भ्रम असेल की आम्ही लोकांना त्रास देऊ, नगरसेवकांना त्रास देऊ आणि मग या समज असेल, तर सिडको अधिकाऱ्यांना मी ह्या आपल्याद्वारे निक्षून सांगू इच्छितो, तुम्ही जर का लोकांना त्रास दिला तर आम्ही तुमचं नवीन पनवेलचं ऑफिस जे आहे सिडको ऑफिस, त्याला 6 तारखेला आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक टाळा ठोकणार. मग त्यासाठी आमच्या अशासुद्धा लोकांनी की समाजाचे काम करत असताना आम्हाला केसेस भरल्या, तर ही एक केस वाढली तर मला नाही वाटत काय वावगड लोकांसाठी आम्ही काही जेलमध्ये सुद्धा बसायला तयार आहोत. या संदर्भात नागरिकांनी मल्हार टीव्हीच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देत सांगितले की पाण्याची बिले वेळेवर येतात मात्र पुरेसे पाणीपुरवठा का होत नाही असा सवाल उपस्थित केला. सिडकोने सर्व सुविधा महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरित कराव्या जेणेकरून नागरिकांच्या समस्या लवकर सुटतील अशी मागणी केली. तसेच येत्या 7 डिसेंबरला होणाऱ्या टाळेबंद आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. बिल नाही भरले की ताबडतोब येतात, मग पाणी येत नाही तर ताबडतोब काय येत नाही. सांगायला गेलं की म्हणे तुम्ही तुमचं करून घ्या, तुम्ही तुमचं बघा, अशी उद्धट उत्तर मिळतात प्रशासनाकडून. आज या माणसांच्या गल्लीमध्ये ड्रेनेज चॉकअप झाले, अख्खी दिवाळी त्यांनी लहान मुलासहित गटरामध्ये काढली. माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत, मी 3 वेळा गाडी सिडकोची बोलवून ते त्यांची लाईन सगळी साफ करून घेतलेली आहे. माझ्याकडे प्रूफ आहे, माझ्याकडे 3ही त्या कॉप्या आहेत सिडकोकडूनच्या. आज महानगरपालिकेकडे त्वरित हस्तांतरित केलं पाहिजे, म्हणजे आमचे कमीत कमी कामं तरी होतील. या दोन्हीच्या मध्ये आमचा सामान्य माणूस यात भरडला जातो आहे. मोजून 2-4 घरांना व्यवस्थित येतं, बाकी जणांना येत नाही पाणी. कोणाला मोटर लावून येतं तर कोणाला मोटर लावली तरी सुद्धा नाही येत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.